नमस्कार शेतकरी मित्रांनो, आज आपण पाहणार आहोत महाराष्ट्रामध्ये कोणकोणत्या मसाला पिकाची शेती केली जाते। महाराष्ट्रात विविध प्रकारच्या मसाले पिकाची शेती होते। येथील हवामान आणि जमिनीच्या प्रकारानुसार विविध मसाले पीक घेतली जातात। काही प्रमुख मसाले पिके: हळद। सातारा, सांगली, कोल्हापूर, सोलापूर, नाशिक इत्यादी जिल्ह्यामध्ये हळदीची मोठ्या प्रमाणात लागवड केली जाते। हळदीचा मसाला औषधी गुणधर्मासाठी वापर केला जातो। आले। पुणे, सातारा, कोल्हापूर, रत्नागिरी या भागात आले पिकाची मोठ्या प्रमाणात लागवड केली जाते। आल्याचा उपयोग हा मसालेदार पदार्थामध्ये आणि औषधामध्ये केला जातो। लसूण। पुणे, नाशिक, अहमदनगर, सोलापूर, सांगली या भागात लसणाची शेती होते। लसणाचा वापर खाद्यपदार्थामध्ये चव वाढवण्यासाठी व औषधामध्ये होतो। दणे। नाशिक, पुणे, सोलापूर, सातारा, अहमदनगर या जिल्ह्यात दण्याची मोठ्या प्रमाणामध्ये लागवड केली जाते। दणे फूड मसाला म्हणून तसेच दण्याची पाने चटणी आणि सजावट करण्यासाठी वापरली जातात। मिरची। सांगली, कोल्हापूर, सातारा, पुणे, सोलापूर, अहमदनगर यासारख्या भागात लाल मिरचीची उत्पादन घेतले जाते। मिरचीचा वापर खाद्यपदार्थामध्ये तिखटपणा वाढवण्यासाठी होतो। जिरे। सोलापूर, नाशिक, पुणे या भागात जिरे पिकाची लागवड केली जाते। याचा वापर विविध मसाल्यामध्ये आणि औषधामध्ये केला जातो। ओवा। सांगली, सोलापूर, पुणे या भागात ओवा पिकाची शेती केली जाते। याचा वापर मसाले व औषधामध्ये केला जातो। तमालपत्र। रत्नागिरी, सिंधुदुर्ग, कोल्हापूर या भागात तमालपत्राची शेती मोठ्या प्रमाणात केली जाते। याचा वापर मसालेदार पदार्थामध्ये सुगंध वाढवण्यासाठी केला जातो। या विविध मसाले पिकामुळे महाराष्ट्रातील शेती क्षेत्रात विविधता निर्माण झाली आहे आणि त्यामुळे शेतकऱ्यांना चांगले उत्पन्न मिळण्याची संधी मिळत आहे। धन्यवाद।